हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या युट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, कारण आज मी तुमच्यासाठी मासिक पाळीच्या आधी आठवडाभर तुम्हाला थकवा जाणवण्याचे कारण काय असते, म्हणजेच मासिक पाळी येण्याची लक्षणे काय काय असतात, हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. मैत्रिणींनो, मासिक पाळी ही दर महिन्याला महिलांना अनुभवायला लागणारी एक शारीरिक अवस्था आहे. मात्र प्रत्येक स्त्रीसाठी मासिक पाळीमध्ये जाणवणाऱ्या समस्या या निरनिळ्या असतात. काहींना मासिक पाळी सुरू असताना जास्त प्रमाणात त्रास होतो, तर काहींना मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर शारीरिक थकवा जाणवत असतो. ज्यांना आठवडाभरच आधीपासून त्रास जाणवू लागतो त्यांना विशेष काळजी घेणे हे फार महत्वाचे असते. कधी कधी त्यामुळे ताप येतो, मळमळ होते, तसेच पोटामध्ये देखील दुखू लागते. तर कधी कधी एखादीचे यामुळे स्तन देखील संवेदनशील होऊ लागते. यामुळे मासिक पाळीचे 4-5 दिवसात त्रास होतोच. शिवाय त्याआधी कमीत मी आठवडाभर शारीरिक थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवतो. मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर तुम्हाला हा त्रास का होतो यामागील तुम्हाला नक्की कारण माहित आहे का? मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर तुम्हाला असा त्रास का होतो यामागे अनेक कारणे असू शकतात. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मासिक पाळी येण्याच्या आधी ही लक्षणे काय काय असतात आणि का होतात हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. मैत्रिणींनो, सर्वात पहिले ते म्हणजेच तुमचे ओटीपोटे फुगते आणि दुखू लागते. म्हणजेच काय, मासिक पाळीच्या आठवडाभर तुमचे पोट जड आणि फुगल्यासारखे वाटत असते. याचा अर्थ तुमचे वजन एका रात्रीत हे नक्कीच वाढलेले नाही. तुमचे पोट मोठे झाले आहे कारण पोटात पाण्याचे प्रमाण हे जास्त झालेले असते. मासिक पाळीच्या आधी तुमच्या शरीरातील प्रोगेस्टेरॉन या हार्मोनची पातळीही कमी होते, ज्यामुळे तुमच्या स्तनामध्ये आणि पोटामध्ये पाण्याचे पातळीचे प्रमाण हे साठू लागते, ज्यामुळे तुम्हाला युरिनला देखील साफ होत नाही. तर पाणी पिऊन देखील डिहायड्रेशनचा त्रास हा होत असतो. यासाठी तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त फळ खा, फळांचा रस प्या, तसेच व्हेजिटेबल हे सूप प्या, असे द्रवयुक्त पदार्थ तुम्ही दिवसभर खात राहा. तसेच तुम्ही आहारामध्ये साखरेचे आणि तिखटाचे प्रमाण हे कमी करा, त्यामुळे तुमचे पोट हे मुळीच दुखणार नाही. आता दुसरे म्हणजेच वारंवार पोट बिघडणे. म्हणजेच काय, पाळी येण्याच्या आठवड्याभर तुमच्या पोटाच्या समस्या या अचानक वाढू लागतात. तुम्हाला एकतर डायरियाचा त्रास होतो किंवा बद्धकोष्ठता जाणवते. याचा तुमचा आहाराशी संबंध नसून तुमचे मासिक पाळी येण्यासोबत आहे. पोटदुखी आणि पोटाच्या समस्येसाठी तुमच्या शरीरातील प्रोस्टाग्लँडियन्स हे हार्मोन्स कारणीभूत आहे. कधी कधी तर ऑस्ट्रोजन आणि प्रोगेस्टेरॉन दोन्ही हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होत असतो. म्हणूनच तुम्हाला पाळीच्या आठवड्याभर आधी मला वारंवार पोट बिघडण्याचा त्रास हा होऊ शकतो. मैत्रिणींनो, आता तिसरे कारण ते म्हणजे तुम्हाला मासिक पाळी येण्याआधी तुम्हाला फार गोड खाण्याची इच्छा होत असते, कारण तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन्सच्या बदलामुळे हे शुगर कर्विंग हे जाणवत असते, त्यामुळे तुम्ही आणखीन गोड खाता आणि तुमचं आरोग्य हे आणखीनच बिघडतं. तर चौथे कारण अथवा लक्षण ते म्हणजे मासिक पाळीच्या आधी तुम्हाला आठवडाभर जास्त झोपही लागायला लागते, कारण या काळात शरीरातील ऑस्ट्रोजन या हॉर्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं आणि निरुत्साही वाटत असतं. म्हणूनच या काळात गरजेपेक्षा अधिक झोपेणं हे स्वाभाविक आहे. मैत्रिणींनो, आता पाचवे कारण म्हणजेच लक्षण म्हणजेच चेहऱ्यावर फार पिंपल्स येतात. त्या मुलींची त्वचा तेलकट असते त्यांना त्यांच्या त्वचेवर ऍक्ने आणि पिंपलची समस्या ही जाणवतच असते. मात्र मासिक पाळीच्या आठवड्याभर यांना यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स हे येतच असतात. याचे मुख्य कारण ते म्हणजेच आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोन्सची पातळी जास्त प्रमाणात वाढलेली असते, तर एस्ट्रोडियल या सेक्स हॉर्मोन्सची पातळी ही कमी झालेली असते, ज्यामुळे सीबॅकियस या ग्रंथीतून तेलाची निर्मिती ही होते. तेलकट त्वचेवर धूळ प्रदूषणाचा संपर्क झाल्यास त्यात बॅक्टेरिया मिसळल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स हे येऊ लागतात. मैत्रिणींनो, शेवटचे सहावे कारण म्हणजेच लक्षण ते म्हणजेच तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास हा असेल तर मासिक पाळीच्या आठवड्याभर तुम्हाला मायग्रेनचा हा त्रास नक्की जाणवेल. म्हणजेच काय, मायग्रेनची डोकेदुखी ही जीव नकोसा करते. मासिक पाळी सुरू होण्याआधी शरीरातील हार्मोन्सचा बदलाचा परिणाम हा असू शकतो. म्हणूनच या काळामध्ये तुम्ही मायग्रेनवरील औषधं ही जवळच ठेवा, कारण तुम्हाला या आठवड्यामध्ये त्याची नक्कीच गरज भासू शकते. तर मग मैत्रिणींनो, ही झाली आपली मासिक पाळीच्या आठवड्याभर आपल्याला जाणवणारी 6 लक्षणे. ही लक्षणे म्हणजेच कारणे आता तुम्हाला नक्कीच कळले असतील. चला तर मग, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे सौंदर्यवर्धक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग, माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.